आज बॉल पंचांचा इशारा वाइड है आणि तदनंतर जर बघितला गेला तर एक धाव एक धाव मिळवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे दोन या आकड्यावरती। पहिलाच बॉल जर बघितला गेला तर वाइडच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर जर बघितला गेला तर एक सिंगल धाव देखील कंप्लीट होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एकाही चेंडूचा न खेळ समाप्त होता दोन। पुढचा बॉल ड्राइव्ह केला गेला पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते तीन या आकड्यावरती। नरेश आहेत आता स्ट्रायकर एंडला धनंजय पाटीलने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे तीन धावा फळकावरती जोडला गेला। स्कॉर्पियन वॉरियर्सला आपण पाहतोय बॅटिंग करताना नाणेफेकेच्या कक्षामधनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग डिसाईड केली गेल्या यावेळेस पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय तीन। पुढचा बॉल यावेळेस पहा खूप सुंदर पद्धतीने बॉल सरळ झालाय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आलाय स्कॉर्पियन वॉरियर्सचा पहिला मानाचा चौकार। आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला सात या आकड्यावरती। नरेश चांगली बॅटिंग करतात अनुभव चांगला आहे त्यांच्याकडे मैदानाच्या चारू बाजूला खेळण्याच्या त्यांच्याकडे क्षमता आणि त्या क्षमतेचा वापर करताना मैदानामध्ये चांगली बॅटिंग चालू आहे। सात धावा फळकावरती जोडला गेला चेंडूंचा जर विचार केला तर तीन चेंडूंचा इथून खेळ समाप्त झाला ज्यामध्ये पहिलाच बॉल वाईड होता त्याच्यावरती एक सिंगल यावेळेस पहा दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यात आता अपघात होणार आहे अर्धात विकेट क्रमांक पहिला रनआउटची संधी फलंदाज बाद होतोय धनंजय पाटील हा सुधीडी पाठ। सात या आकड्यावरती पहिला विकेट मैदानाच्या बाहेर आशिष गोलंदाजीवरती आपण पाहतोय अशुला यावेळेस पहा आणखी एक चांगला बॉल हाताळला गेला आणि तिथे जर बघितला गेला तर निर्धाव चेंडूची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण स्थगिती पाहताना पाहायला मिळतोय सात या आकड्यावरती। इथून जर बघितला गेला तर पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावा फळकावरती प्रथम तर बॅटिंग करताना स्कॉर्पियन वॉरियर्स संघाची सात आहे एक विकेट गमावला गेला त्यामुळे म्हणताना की खेळपट्टीवरती ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस तुमची कॉलिंग किती चांगली आहे तुम्ही येस नो वेट या तीन गोष्टींचा उल्लेख किती चांगल्या पद्धतीने करता रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये जितकं चांगला असेल तितकं चांगला खेळ होऊ शकतो। यावेळेस पहा ड्राईव्ह केलं होतं अगदी बॅकहँडचा वापर केला आणि तदनंतर जर बघितला गेला तर पाठीमागे प्रोटेक्ट करण्यासाठी क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र चेंडूला अडवेल आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव तर नक्कीच मिळाले आणि एका सिंगलने षटक समाप्त झालं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर पॉवर प्लेचा निर्बंधामध्ये एक विकेट गमावताना प्रथम तर बॅटिंग करताना स्कॉर्पियन वॉरियर्स संघाने धावा बनवल्यात आठ। आणि गोलंदाजीवरती गोलंदाज चिन्मयला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा निर्बंध हटवल्यानंतर चिन्मयला आणलं गेलं गोलंदाजीवरती। स्ट्रायकर एंडला आपण नरेशला पाहतोय ज्याने पाच चेंडूमध्ये पाच धावा बनवल्यात नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर पियुष साळुंके आहे ज्याने अजूनपर्यंत चेंडूंना फेस केलेलं नाहीये। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पाड स्वीप केलाय चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू एक धाव मिळेल आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आणि मग या झोन धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते दहा या आकड्यावरती। धाव फळकावरती आपण दहा पाहतोय पुढचा बॉल यावेळेस पंचांचा डिसिजन काय तर विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय फलंदाज नरेश बाद एसटी।
बॉल दोन धावत नंतर विकेट चिन्मयच्या खात्यामध्ये। नवीन बॅटर आता आपण सुशीलला पाहतोय स्ट्रायकर एंडला। फील्डचा सेटअप पाहूयात आपण एकदा, चिन्मयने कशा प्रकारे फील्ड पोझिशन लावले। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय। अशा प्रकारची फील्ड सेटअप मात्र तयार केली आणि आता गोलंदाजी सुशीलच्या विपक्षामध्ये। पहिलाच बॉल कशा प्रकारे असेल, दहा धावा फळकावरती पाहायला मिळतात। विकेट गमावले गेले ते दोन स्कॉर्पियन वॉरियर्सला, दोन झटके मैदानाच्या बाहेर। येणारा चेंडू क्रमांक असेल तिसरा। पहिल्याच दोन बॉलवरती धावा वैयक्तिक दिल्या दोन, एक विकेट देखील चिन्मयने मिळवलाय। बॉल तयार, स्ट्रायकर एंडला सुशील देखील तयार, बॅटल चांगला होणार आहे। हा पहा पंचांचा इशारा, नो बॉल, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एक ने वाढते, जाऊन पोहोचते 11। 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ टू विकेट। पुढचा बॉल, आणखी एक चांगला चेंडू, पंचांचा इशारा, हा नो बॉल आहे। पण तिथे जर बघितलं गेलं तर एक सिंगल, नो प्लस वन, अशा दोन धावा मिळतील आणि या दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती। एक्स्ट्रा धावेंचा थोडासा विचार करावा लागेल, एक्स्ट्रा धावा कशा कमी करता येईल याच्याकडे जास्त फोकस करावा लागेल। कारण की क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण अनेकदा पाहिलंय की याच एक एक दोन दोन धावा शेवटच्या अंतिम क्षणी महत्वाच्या ठरत जातात। आता दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला, आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर चार चेंडू फेकून झाले, ज्यामध्ये दोन फेअर डिलिव्हरीज आहेत, दोन गृहित धरलेले चेंडू आहेत। आणि मग याच दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती दोन विकेटच्या नुकसानवरती आपण पाहतोय 13। लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडला पियुष जो पहिला चेंडू फेस करेल। बोला तयार, आणखी एक नो बॉल आताळलाय, तिसरा सलगचा तिसरा नो चेंडू आणि इतर रनआउटची देखील संधी आहे। पंचांचा इशारा सुखरूपरित्या पोहोचलाय, तीन नो चेंडू आताळले गेले आणि याच नोच्या संबंधामध्ये याच नो बॉलच्या जोडीने जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 14 आकड्यावरती। एक्स्ट्रा धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल, थोडासा लेंथ लाईन मध्ये सुधार करावा लागेल। कारण की चिन्मयने पहिले दोन चेंडूंचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने हाताळले होते, पण तदनंतर थोडीशी लेंथ लाईन भरकटले गेल्यात। हा पहा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पाठीमागे खेळाडू तैनात आहेत, अडवतील फिकी करेपर्यंत। एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल, एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचते 15-15 आकड्यावरती। तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला, चेंडू क्रमांक 14, बॉल चिन्ह तयार, फुल टॉस आहे आणि पंचांचा इशारा, वन्स अगेन नो आणि त्याच्यावरती आला 4, टोटल 5 धावा। या 5 धावेंच्या मदतीनं धावा फळकावरती 20। चिन्मय आता महागडे, आता खर्चिक तयार होतात, फळकावरती 20 धावा बनवल्या गेल्या। स्ट्रायकर एंडला आपण सुशील पाहतोय, पियुष सालुंके नॉन स्ट्रायकर एंडला। पहिला विकेटचा जर विचार केला तर पहिला विकेट रनआउटच्या माध्यमातून, तदनंतर येणारा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये षटकार आणि यावेळेस पहा चिन्मयच्या विपक्षात आणखी एक चांगला स्ट्रोक, आणखी एक चौकार। धावा फळकावरती आपण 24 पाहतोय, चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 24 धावा फळकावरती आहेत। या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 8 चेंडू आताळलेत। यावेळेस विकेट, विकेट डाऊन, सुशीलला परतावं लागेल, मिल गई सफलता चिन्मय को। चोवीस धावा फळकावरती आहेत,
नवीन बैटर आपण कुणालला पाहतोय। चिन्मय तैयार, चेंडूंचा खेल समाप्त झाला। 5 शेवटचा अंतिम चेंडू हा देखील जाऊन पोहोचलाय सरळ सीमारेषा बाहेर। खर्ची घेत महागडेत विकेट मिळाले चिन्मयला, पण चिन्मयच्या विपक्षामध्ये धावा देखील आल्यात आणि टोटल धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 या आकड्यावरती। तीन विकेट च्या नुकसान वरती 28 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात। अठ्ठावीस धावा फळकावरती आपण पाहतोय। गोलंदाज सय्यार, गोलंदाजी वरती आपण पवनला पाहतोय। हा पहा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला, टॅप केला गेला आणि तदनंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29-29 आकड्यावरती। षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण तिसरं पाहतोय। या तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली। आता सायकर एंडला कुणालला पाहतोय। पियुषने आतापर्यंत 3 चेंडूंना फेस करताना 2 धावा त्याने बनवल्यात। 3 विकेट मैदानाच्या बाहेर, 29 धावा फळकावरती आहेत। करंट रन रेट 11.38 सरासरी धावा बनवल्या गेल्यात। गोलंदाज सय्यार, पवन शेट्टी। मागचं षटक जर बघितलं गेलं तर त्या षटकामध्ये 2 विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले, पण धावा देखील त्या षटकामध्ये खूप साऱ्या आल्या, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धावा होत्या। गोलंदाज सय्यार, फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे आणि फुलटॉस म्हणजे फुलटोल वसूल केला जाईल। आलेला परभणी किंवा आलेली संधी स्वीकारताना चौकार। तेथी जवा फळकावरती 3 विकेटच्या नुकसानवर नेक्स्ट बॉल यावेळेस देखील गॅप मध्ये आहे। आणखी एक चांगला, आणखी एक दमदार चौकार। आमच्यापर्यंत शब्द पोहोचवले सडक पे कडक लेकिन बेधडक, जबरदस्त बॅटिंग कुणालच्या माध्यमातून। लगातार 3 चौकार, 41 धावा फळकावरती, 3 विकेट मैदानाच्या बाहेर असताना देखील बॅटिंग चांगली। यावेळेस चौथा आलाय, एक पहिला, 2 पहिला, तिथे न थांबता 3रा देखील आला आणि अजून न थांबताना 4था देखील पाहायला मिळालाय। कुणाल जबरदस्त बॅटिंग करतोय, लगातार 4 चेंडू 4 चौकार, एकदा जोरदार डाळा कुणालसाठी, सुपर बॅटिंग। टीपीएलला देखील आपण कुणालला जबरदस्त बॅटिंग करताना पाहिलं, मुंबई इंडियन्स मधून खेळताना 40+ 2 वेळा त्याने धावा बनवल्या होत्या। आज कुणाल बॅटिंग वरती आहे। गोलंदाज सय्यार, यावेळेस पहा पाचवा चौकार, लगातार 5 चौकार ठोकणारा या स्पर्धेमध्ये एकमेव खेळाडू कुणाल, याआधी आपण 4 पाहिले होते।
शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक चौकार मारला होता, लगातार सहा चेंडू मध्ये सहा चौकार कुणालच्या बॅट मधन, सुपर बॅटिंग। बोल तैयार परेश, या अडवलंय, आणखी एक मोठा फटका आला असता, पण इथे जर बघितलं गेलं तर दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 51 यावरती जाऊन पोहोचतात। षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण चौथं पाहतोय, एका चेंडूचा खेळ समाप्त झाला, 51 धावा फळकावरती। अशाच प्रकारची बॅटिंग चालत राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर 81 पर्यंत जाऊन पोहोचेल। स्कॉर्पियन वॉरियर्स अगदी वॉरियर्स सारखे लढतायत मैदानामध्ये। पियुष टायकर एंडला, पुढचा बॉल, आणखी एक चौकार। प्रत्येक चेंडू आता स्कॉर्पियन वॉरियर्सच्या बॅटमधून निघताना चौकारापर्यंतच पोहोचतोय, जणू काय आता अटॅकच करायला लावलंय। आणखी एक चार धावा चौकार आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचलाय 55 आकड्यावरती। 55 गोलंदाज तयार, दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला, पहिला झोन बॉल वरती आलात, सहा धावा। तिसरा चेंडू यावर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला, इनफील्डला चांगलं क्षेत्ररक्षण, अडाऊन फिकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली। एका सिंगलच्या मध्यांतराने धावसंख्या फळकावरती 56। बॅटिंग वरती पुन्हा एकदा कुणाल आलेत, ज्याने सहा चेंडू मध्ये सहा चौकार या मैदानावरती जोडलेत, सातवा देखील येईल का, सहा चेंडू सहा चौकार जोडण्याचा कारनामा कुणालने केलाय। टीपीएल मध्ये देखील आपण पाहिलं, मुंबई इंडियन्स कडनं खेळताना 40+ झोनदा, यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला आणि तदनंतर फेकी येईपर्यंत दावा बनवल्या गेल्या त्या दोन, आणि या झोन दावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 58-58 या आकड्यावरती। नेक्स्ट मॅच फिनिक्सच्या विपक्षामध्ये रॅम्स इलेव्हन, बोथ टीम कॅप्टन सला आपण नाणेफेकीसाठी या, फिनिक्स आणि रॅम्स इलेव्हन अशी मॅच आपण पाहणार आहोत या पुढची। फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस कुणालच्या अगेन्स्ट, सोडणार नाही, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषापर्यंत, आणखी एक कुणाच्या बॅटमधन चौकार, हा षटक समाप्त झालाय आणि आता इथून चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 62-62 पाहतोय 3 विकेटच्या नुकसानवर। धावा फळकावरती आपण 62 पाहतोय, 62 अभय सावंत गोलंदाजी वरती, षटक क्रमांक 5 व शेवटचं अंतिम, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 63-63 या आकड्यावरती। 9 चेंडू मध्ये 30 धावांवरती आपण कुणालला खेळताना पाहायला मिळतं। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली एबीच्या विपक्षामध्ये, AB30 आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती। चेंडू क्रमांक दुसरा सरळ रेषेमध्ये, लॉंग ऑनचा खेळाडू तिथे पोहोचलाय, एक धाव कंप्लीट केली जाईल, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल देखील आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीय ती म्हणजेच 64-64 या आकड्यावरती। दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय, धावा फळकावरती 64, पुढचा बॉल टॅप करून खेळण्याचा प्रयत्न होता, अभिषेक तिथपर्यंत पोहोचतायत आणि तदनंतर
एका धाव्याने धावसंख्या फळकावरती 60, नो प्लस वन अशा दोन धावा मिळतील. धावा फळकावरती जाऊन पोहोचलाय 66. पुढचा बॉल, यावेळेस बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीनं धावा फळकावरती 67-67 या आकड्यावरती आपण पाहतोय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 67 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 14 प्रगतीपथावर. फुल टॉस पद्धती चेंडू होता, ऑफसाईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि मग चेंडूला गॅदर करून घेऊन येईपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल. आणि एका सिंगल राज होते तिथे, एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 68. 68 धावा तब्बल फळकावरती आपण पाहतोय आतापर्यंत. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 68 धावा फळकावरती. चेंडू क्रमांक 5 प्रगतीपथावर. एबी तयार. एबीने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. आणखी एक चांगला बॉल एबीचा, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि तदनंतर यशरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये जाऊन विसावला गेलाय. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीम स्कॉर्पियन वॉरियर्स संघाची धावसंख्या 3 विकेट गमावताना 68. आणि या पूर्ण इनिंग मध्ये जर बघितलं गेलं तर फक्त 4 डॉट बॉल पाहायला मिळाले. म्हणजे का बॅटिंग झाले ना. पुढचा बॉल यावेळेस पहा. अभिषेक तिथे पोहोचतात. एक धाव कंप्लीट. एकाला दुसऱ्यात कन्वर्ट केलाय, दुसऱ्याला तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केलाय. आता असंच म्हणावं लागेल, प्रथमेश चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. धावा 3 म्हणवल्या गेल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेल्या 71 आणि 72 चं टार्गेट आहे. 72 धावांचं टार्गेट आता इथून कंप्लीट केलं जाईल का रोखलं जाईल, त्याआधी जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला नेक्स्ट मॅच च्या दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यापर्यंत जॉईन झालेत. आपण करूयात नाणेफेकीचा कौल. करूया टॉस आपण. चला जितू आपण या. रॅम्स 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण मार्वलस फिनिक्स टीम पाहतोय. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यापर्यंत जॉईन होतील आणि करूयात आपण नाणेफेकीचा कौल. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्या समोर टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. हेड्स इज अ कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेकीचं कौल जिंकलं अँड डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचं. चला ऑल दी बेस्ट. आपण जाऊयात या मॅचच्या उत्तरार्धामध्ये जिथे तुमच्या समवेत आता कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन. अर्थात कॉम्बॉक्समध्ये आपण चेंजेस करतोय. तुमच्या समवेत जॉईन होतील श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर प्रथमेश ठाकूर.
तो चलिए फिर एक बार चलते मुकाबले के और सभी दर्शकों का सहदिल से हार्दिक स्वागत होगा इस प्रतियोगिता में रिजेंसी अनंतम प्रीमियर लीग सीजन 3। और पहले सत्र में यहाँ पर रन बनाए गए 71 और 72 रनों का लक्ष्य। देखिए यहाँ पर पवन शेट्टी और उनके साथ विराज। देखिए यहाँ पर पहली गेंद मिड ऑन पर प्रवीण मौजूद, डॉट बॉल के साथ की शुरुआत गेंदबाजी के लिए नरेश। बेहतरीन पुढचा बॉल स्टीयर केला हलक्या हातानं लॉंग ऑफ चा बाहेर पेनेट्रॉन चौकार। फिर एक बार व्हाइट बॉल का ऐसा पता हुआ खराबी गिनती एक्स्ट्रा के मदद से बढ़ता हुआ टोटल देखिए यहाँ पर 6 रनों पर 6 रन ऑन द बोर्ड 6 रन। पवन शेट्टी देखिए फिलहाल अच्छा लय पकड़ना होगा यहां से अच्छी बल्लेबाजी करनी होगी अगर 71-72 तक पहुंचना हो तो। ड्राइव किया यहां पर लीजिए बड़ी मछली साल में बड़ी सफलता छोड़ना होगा मैदान पवन शेट्टी को यहां से 6 रनों पर पहला झटका। विकेट इस मुकाबले की और यहां से देखिए रन बनाना बहुत मुश्किल हो जाएगा क्योंकि पवन शेट्टी देखिए जल्दी चलते बने यहां पर जिनके ऊपर पूरे मैच का भरोसा बताया गया था पूरी टीम ने जिनके ऊपर भरोसा रखा था वो बल्लेबाज यहां से आउट होते हुए अभी जिम्मेदारी से खेल करना होगा यहां पर रुकना होगा रन बनाने के लिए रुक कर खेलना होगा। छोड़ दिया इस गेंद को राउंड द लेग्स व्हाइट बॉल खराब गेंद देखिए यहाँ पर दिशा से चूकते हुए 3 गेंदे 7 रन देखिए यहाँ पर अगली गेंद सॉफ्टन से खेलने निकालने की कोशिश थी लेग स्टंप के बाहर यहाँ पर फिर एक बार व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ व्हाइट बॉल के साथ टोटल की बात करेंगे चलिए 8 रन। ऑन साइड पर खेलने की कोशिश गिल्ली अभी खेल दिए यहां पर विकेटों पर जाकर लगी गेंद मैच 8 रनों पर दूसरा झटका। थोड़े नाखुश रहेंगे विनायक
हालांकि दो साल लगातार चैंपियंस थे, लेकिन इस साल के पहले जीत के कोच में अभी भी टीम तरबतर भटक रही है। यहाँ पर बेचैनी देखे उनको, देखिए केकेआर को यहाँ पर जीत दिलाने के बाद लायंस, अनंतम लायंस शायद आदित्य की टीम, राइट, शायद आरसीबी का जर्सी बना है इसलिए इस साल कप नाम दे। पहले ओवर के बाद 8 रन 2 विकेट के नुकसान पर आने वाले 24 गेंदे 64 की दरकार। छोड़ दिया इस गेंद को, देखिए नो बॉल, कनेक्ट करना चाहिए था इस गेंद को, लेकिन नो बॉल देखिए यहाँ पर 9 रन 24 गेंदे 63 रन अभी भी बनाने। यहाँ पर गेंदबाजी के लिए सुशील का इस्तेमाल किया जा रहा है सेकंड ओवर पर, दूसरा ओवर स्विच इट करने का प्रयास, सीधे बल्ले से यहाँ पर रन नहीं बन रहे तो बल्ला टेढ़ा कर दिया, देखिए डॉट बॉल, अतिरिक्त रन जो पहले खर्च किए थे उसे कवर अप करते हुए सुशील, अगली गेंद फिर एक बार छोड़ दिया विकेट के, विकेटों के पीछे अच्छा प्रदर्शन हम देख रहे हैं यहां पर, रुका जरूर इस गेंद को, अगर छोड़ देते तो वहां पर पीछे 5 रन लगभग मिल जाते थे, लेकिन देखिए सिर्फ 1 रन एक्स्ट्रा का। फिर एक बार राउंड लेग्स व्हाइट बॉल, हम पास से थोड़े से नाराज होंगे क्योंकि देखिए कड़ी धूप में अब थोड़े एक्सरसाइज करने होंगे। फुल टॉस का ड्राइव क्या है, ओ बेहतरीन बेहतरीन पीयूष, देखिए वहां पर कितने तेजी से, शायद शायद हां जी हां, क्रीज में नहीं पहुंचा, हम पास सिग्नल, इट्स आउट। बारह रन 3 विकेट के नुकसान पर आने वाली 22 गेंदे 60 रनों की दरकार। सुशील देखिए यहां पर गेंदबाजी के लिए, फिर एक बार यहां पर बल्ले का सिरा, तो चलिए विकेट यहां पर, तुझने फिर एक बार अच्छी गेंद, यहां पर देखा जाए रन संख्या, देखिए 12 रन 4 विकेट के नुकसान पर। हालांकि थोड़े नाखुश रहेंगे, देखिए फिर एक बार पैरों पर लगी गेंद, अच्छी गेंदबाजी सुशील की यहां पर, चारों का निश्चित कर दिया, देखिए बल्लेबाजों को
अभी अभिषेक अभी को, लेकिन अभी ये समझना होगा कि अभी नहीं तो कभी नहीं। देखिए बाहरी सिरा बल्ले का बैकवर्ड पॉइंट पर, देखिए गेंद वहां पर थोड़े से फंबल, देखिए दूसरे रन के लिए पलटे, तीसरे के लिए आएंगे आ नहीं नहीं दो रनों में संतुष्ट होंगे जरूर। दो ओवर की समाप्ति, 14 रन 3 विकेट के नुकसान पर, 4 विकेट यहां पर, देखिए माफ करिए 4 विकेट के नुकसान पर 14 रन 2 ओवर के बाद, 18 गेंदे अभी और 19.33 के औसत से हालांकि लगभग 58 रन बनाने होंगे। तो चलिए यहां पर लीजिए चौका आता हुआ, देर आए पर दुरुस्त है, 4 रन। तो चलिए 4 रन के साथ बड़ा टोटल, देखिए 18 रनों पर 17 गेंदे 54, मुकाबला अब तक खत्म नहीं हुआ। देखिए यहां पर 17 गेंदों में यहां से 7 से 8 अगर चौके आते हैं तो हालांकि इस मुकाबले में अनंतम बूस भी कम बैक कर सकते। देखिए और एक बढ़िया शॉट, बैक टू बैक 2 चौके यहां पर दागे जरूर बल्लेबाज राहुल ने। ओके राहुल, देखिए 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए ऑन साइड पैक कर दी इस बार राहुल के लिए। देखिए यहां पर 3 खिलाड़ी ऑन साइड पर, लेकिन स्क्वायर लेग का गैप बहुत बड़ा, वहां पर स्क्वायर लेग फाइन लेग पर कोई खिलाड़ी नहीं। देखिए स्विच हिट करने का प्रयास, अच्छी गेंद थी, डॉट बॉल का इजाफा होता हुआ मैदान के अंदर 2 चौके के बाद। देखिए हालांकि लाइन और लेंथ में सुधार करते हुए, बदल करते हुए देखिए यहां पर पीयूष, हालांकि टोटल की बात करेंगे देखिए 22 रन टोटल स्कोरबोर्ड पर, 15 गेंदे 8 चौके बहुत जरूरी होंगे यहां पर। तो चलिए इस बार फिर एक और एक बल्लेबाज बने चलते, आधा टीम पवेलियन में लौटता हुआ, 5वां करारा झटका अनंतम बुल्स के लिए। तो इसलिए 5 विकेट के नुकसान पर सिर्फ और सिर्फ 22 रन, देखिए आने वाली 14 गेंदे और जीत के लिए 50 रनों की दरकार यहां पर। फिर एक बार व्हाइट बॉल का हिसाब होता हुआ, अतिरिक्त रन टोटल में बढ़ोतरी, देखिए यहां पर 23 रन स्कोरबोर्ड पर, 23 रन। ड्राइव किया इस बार लॉन्ग ऑपर खिलाड़ी सुशील, देखिए वहां पर एक ही अटेम्प्ट में चेंडू गेंद को कलेक्ट करते हुए, यहां पर लॉफ्टेड कवर ड्राइव का प्रयास था, यहां पर एक्स्ट्रा कवर पर गैप था, उसी गैप में खेलने की कोशिश थी, लेकिन हालांकि गेंद के लॉन्ग ऑपर सुशील के हाथों पर। चलिए आने वाले 13 गेंदे 48 रन। डेड बॉल, और देखिए फॉलो थ्रू में पकड़ लिया गेंद को, ओवर की हुई यहां पर समाप्ति, और 3 ओवर के बाद 24 रन 5 विकेट के नुकसान पर, आने वाली 12 गेंदें जीत के लिए 48 रनों की दरकार।
तो इसलिए निवास पाटिल देखिए यहां पर बंटिया और साइड पर खेला मिड ऑन पर खिलाड़ी एक रन जरूर यहां से पूरे करते हुए एक रन मुकम्मल करते हुए और सिंगल के साथ टोटल की बात करके देखिए 25 रन टोटल स्कोरबोर्ड पर 25। फुल टॉस थी बहुत ही बेहतरीन शॉट था करारा स्ट्रोक था कुणाल के हाथों पर रुकी गेंद विद ग्लेयर से क्या बल्लेबाजी के लिए आई बढ़िया बेहतरीन बल्लेबाजी छह गेंदे और छह चौके लगाए देखिए वहां पर रिकॉर्ड जरूर बनाया यहां पर कुणाल ने इस प्रतियोगिता में सीजन 3 पर देखिए अपने नाम पर रिकॉर्ड बनाते हुए बेहतरीन बल्लेबाजी की देखिए यहां पर फिर एक बार बंटिया ड्राइव किया लॉफ्टेड कवर ड्राइव ज्यादा एलिवेशन मिलता हुआ सर्कल आउट के माध्यम से और एक विकेट। अगली गेंद स्विच इट कर दिया है अच्छा शॉट पीयूष देखिए वहां पर बहुत तेजी से आया हालांकि एक रन अंकित करते हुए 28 रन देखिए यहां पर 6 विकेट के नुकसान पर 7 गेंदे और जीत के लिए 44 रनों की दरकार 44। और साइड पर फिर एक बार ज्यादा एलिवेशन प्राप्त करते हुए और एक विकेट सातवां झटका यहां पर अलर्म बुल्स को। पहले गेंद पर चौका है लेकिन कहा जाता है ना मराठी में देखिए वे गेली सत्ता गेली यानी कार्यक्रम संपला। अब ये चौके अंकर कोई मतलब नहीं यहाँ पर क्योंकि इस मुकाबले पर देखिए पूरी तरह से अपनी पकड़ मजबूत करते हुए स्कॉर्पियन वॉरियर्स बेहतरीन प्रदर्शन देखिए यहाँ पर स्कॉर्पियन वॉरियर्स के सभी खिलाड़ियों का यहाँ पर और एक अच्छी गेंद हल्की सी ऑफ ब्रेक होती हुई देखिए गिरने के बाद तेजी से अंदर आई गेंद स्टेप आउट कर कर खेला इस बार चलिए यहां पर कैच तो छूटा जरूर लेकिन दो रन पूरे देखिए नेट 100 पे इंपैक्ट होगा इसलिए रन बनाने यहां से जरूरी हो गए। दो गेंदे शेष टोटल के करीब हो चुके उतना अच्छा आपके लिए छोड़ दिया इस गेंद को यहां पर व्हाइट बॉल और यहाँ पर अच्छा शॉट पीयूष वहां पर चलिए सिंगल यहां पर और इस बार आखिरी गेंद पर चौका था और ये मुकाबला यहां से लगभग 30 रनों से जीता स्कॉर्पियन वॉरियर्स ने। तो चलिए डेड बॉल यहां पर हालांकि लगभग चौका गया था लेकिन डेड बॉल तो चलिए आखिरी गेंद डॉट है यहां पर आखिरी गेंद पर विकेट जरूर यहां पर प्राप्त कर दिया पर